नमस्कार मंचाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण लोकमान्य या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लिहिलेला ले लेख आपल्या समोर अभिवाचन करून सादर करतायत मंदार अयाचित लोकमान्यांची आणि माझी पहिली भेट केव्हा झाली हे माझ्या स्मरणात नाही पण ती अठराशे च्या अखेरीस मी पुण्यात आल्यानंतर चार सहा महिन्यात झाली असावी सन अठराशे त्र्याण्णवच्या मार्चात माझा पुनर्विवाह झाला त्यावेळी लोकमान्यांना निमंत्रण गेले होते आणि ते पानसुपारीला आले होते नंतर महिन्या दीड महिन्याने मी कोकणात गेलो त्या संबंधाने वेडी वाकडी टीका केलेले एक पत्र प्रोफेसर कर्वे यांची मुरुडावर स्वारी या मथळ्याखाली केसरीत छापले गेले त्याला उत्तर म्हणून मी एक पत्र लिहून ते केसरीत छापण्याविषयी त्यांना विनंती केली ती मान्य करून ते पत्र त्यांनी केसरीत प्रसिद्ध केले पुनर्विवाहाच्या प्रश्नासंबंधाने सुशिक्षित लोकांची मते घेण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी लोकमान्यांनी पुनर्विवाहितेबरोबर पतीव्यवहार करण्यास हरकत नाही असा स्पष्ट लेखी अभिप्राय दिला होता एका पुनर्विवाहाच्या वेळी त्यांनी भोजनास यावे अशा बद्दल एका मित्राच्या मी प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही अनाथ त्यांनी पाहावा अशी विनंती त्यांना श्रीमती पार्वतीबाई आठवले यांनी केली ती मान्य करून आश्रम पाहण्यास ते आले होते आणि त्यांनी शेरे बुकावर संस्थेविषयी बरा अभिप्राय लिहून ठेवला आश्रमाचे काम साधारण रीतीने चांगले चालू लागल्यावर लोकांमध्ये संस्थेची प्रसिद्धी व्हावी या हेतूने आश्रमाच्या माहितीबद्दलचा एक लेख त्यांनी केसरीत प्रसिद्ध करावा अशा बद्दल मी त्यांना विनंती केली तिला मान देऊन त्यांनी माझा बराच मोठा लेख केसरीत प्रसिद्ध केला आश्रमाला लोकमान्यांकडून जरी प्रत्यक्ष मदत फारशी झाली नाही तरी त्यांडून झालेल्या अप्रत्यक्ष मदतीची किंमत करता येणार नाही अठ्ठावीस वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन अठराशे पंच्याण्णव ते शहाण्णवचा काळ सामान्यतः स्त्री शिक्षणा संबंधाने आणि विशेषत विधवांच्या शिक्षणा संबंधाने लोकांमध्ये अनुदार बुद्धी फार होती अशा परिस्थितीत आश्रमाचे काम मोठे नाजूक होते आश्रमा संबंधाने सामान्यतः केसरीने तटस्थ वृत्ती स्वीकारलेली होती म्हणून बरे झाले केसरीचे वजन फार दांडगे होते यामुळे त्यांची जर का थोडीशीही वक्रदृष्टी झाली असती तर संस्थेला मोठा अपाय झाला असता पण तसे झाले नाही म्हणून आमचे कार्य बरेच सुकर झाले असे मला अनेक वेळा वाटलेले आहे स्त्रियांच्या विद्यापीठासंबंधाने मात्र लोकमान्यांकडून मला मदत झाली नाही ती होईल असे मला वाटत होते म्हणून मी प्रयत्नही बराच केला पण यश काही आले नाही या लोकप्रिय पुढाऱ्याची सहानुभूती मिळाल्यास मोठा कार्यभाग होईल अशी मला आशा होती म्हणून विद्यापीठाच्या स्थापनेच्या आधीच मी त्यांना भेटून माझी योजना सांगितली परंतु त्यांना तिचे फारसे महत्व वाटले नाही या कामाला महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर मिसेस बेजंट सी एफ अँड्रुज पंडित मदन मोहन मालदीव वगैरे पुढाऱ्यांची सक्रिय सहानुभूती मिळवल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्याकडे गेलो यावेळी विद्यापीठाचे काम चालू झाले होते व त्याला सर्व पक्षातील लोकांकडून मदत मिळत होती पण याही वेळी माझी निराशा झाली तथापि फिरून यत्न करून पाहावा म्हणून माझे मन मला सांगू लागले म्हणून तिसऱ्याने मी शेवटचा प्रयत्न केला यावेळी त्यांचे म्हणणे तरी काय ते एकदा कळावे अशी मला इच्छा होती म्हणून मी त्यांस विचारलेही तेव्हा त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की शिक्षणाच्या हल्लीच्या दिशेने आम्ही पुरुष जसे संशयवादी स्केप्टिक बनलो आहोत तशाच स्त्रिया बनतील आणि आमच्या गृहसौख्याचा नाश होईल यावर मी त्यांना म्हटले की सगळ्या युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या वेग परीक्षांना बसणाऱ्या स्त्रियांची संख्या साल वाढत आहे ही गोष्ट आपण पाहता काय आपल्याला ज्या प्रकारचे शिक्षण स्त्रियांना द्यावे असे वाटत असेल त्या प्रकारचे शिक्षण देण्याचा एकतरी जोमदार प्रयत्न कोठे झाला आहे प्रयत्नांना यश ये येऊन लोकमताचा कल तिकडे वळेपर्यंत मातृभाषांना अग्रस्थान देऊन त्यांच्याद्वारे शिक्षण देणे आणि संसारशास्त्र आरोग्यशास्त्र वगैरे स्त्रियांना आवश्यक अशा विषयांचा समावेश करून केवळ लोकतंत्राने विद्यापीठ निदान मध्यवर्ती मार्ग म्हणून त्याबद्दल आपणाला काही सहानुभूती वाटते काय आणि त्यास आपण काही हातभार लावू शकणार नाही काय या माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही व त्यांनी या प्रयत्नाला काही मदत केली नाही आमची कार्यक्षेत्रे भिन्न होती ज्या कार्यात लोकमान्यांचे लक्ष नाही त्या कार्यात मदत मी इच्छा केली, मिळवण्याची ही कदाचित माझी चूक असेल तथापि लोकमान्य हे अत्यंत थोर मनाचे होते आणि त्यांनी लोकजागृतीचे प्रचंड कार्य केले आहे यात संशय नाही त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लौकिकात केवढी तरी भर पडली आहे